साडेतीनशे वर्षापूर्वीचा तो सूर्योदय, याच दिवशी झाला होता एका महापुरुषाचा शिवनेरीवरती उदय। घेतली होती स्वराज्य स्थापनेची शपथ रायरेश्वरी, कापून बोट रक्त वाहिले शिवाच्या मंदिरी। तोरणा जिंकून बांधले होते राजांनी स्वराज्याचे तोरण, इथेच मग भवानीच्या आशीर्वादाने मिळाले भरपूर धन। नंतर राजांनी बांधला राजगड आणि सुरू झाली मग यवनांची तंगडतोड। मंदिर उद्ध्वस्त करत अफजल्या आला होता चालून, दिली त्याला मात त्याचा कोथळा बाहेर काढून। शास्ताखानाने लाल महालात मांडला होता तळ, तीन बोटे गमावल्यानंतर त्यानेही काढला पळ। कीर्ती पाहून ही राजांची आमंत्रण आले दिल्लीचे, पण कारस्थान होते ते मात्र राजांच्या अटकेचे। राजेही मग पडून राहिले सोंग आजाराचे घेऊन, निष्ठून आले दिल्लीतून औरंगाच्या हातावर मिठाई ठेवून। अशा एक ना अनेक संकटातूनही राजे तुम्ही झाला छत्रपती आणि केली तुम्ही हिंदू राष्ट्राची निर्मिती। आजकालची शिवजयंती अगदी जल्लोषात साजरी होते, गरिबांचे इथे मात्र नेहमीच उपेक्षा होते। राजे, आज तुमचे फोटो लोकांनी गाडीवर लावले, बॅनरवर देखील लावले, पण तुमचे विचार या लोकांनी आचरणात मात्र नाही आणले। अहो राजे, तुम्ही तर शत्रुघरच्या स्त्रीला देखील मानले माते समान, पण आज रोजच हातात पडते आहे बलात्काराच्या बातम्या असलेले वर्तमान। शिवजयंती म्हणजे झालाय हप्ता वसुलीचा धंदा सगळा, काही मूठभर लोकांमुळे बदनाम होतोय सच्चा मावळा। ज्या गडकिल्ल्यांसाठी केला होता तुम्ही आटापिटा, प्रेमी युगुलांच्या नावाने भरून गेल्यात त्याच गडकिल्ल्यांच्या विटा। राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या असं म्हणतात खरं, पण आजची परिस्थिती बघून वाटतंय तुम्ही नाही तेच बरं। हो, तेच बरं।